आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, म्हणून डोकं टेकवण्यासाठी योग्य पाय निवडा आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवडा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 200 गोडबोल्या संदेशांपेक्षा मेसेजपेक्षा आज इतकं करून पहा. आसुसलेल्या कानांसाठी, व्याकुळलेल्या नात्यांसाठी वेळात थोडा वेळ काढून 2 शब्द प्रत्यक्ष समक्ष बोलून पहा. नाती आणखी फुलतील, आणखी बहरतील. जर आजकाल तुम्हाला जग बदलावंसं वाटत असेल तर त्यासाठी फॅक्टरीच उघडली पाहिजे असं काही नाही. तुमचा लॅपटॉप उघडूनसुद्धा तुम्ही जग बदलू शकता. शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं. स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची ताकद बनवतात ते आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. स्वतःच्या नावावर उधार घेतलेलं आयुष्य आपण दुसऱ्यांसाठी जगत असतो. खऱ्या आयुष्यात हुशार माणसं ती आहेत जी चुकतात आणि शिकतात, आणि आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा हुशार माणसं ती समजली जातात जी कधीच चुका करत नाहीत. सोसावे लागतील घाव, उचलावे लागतील कष्ट, मग तुलाही सांगता येईल तुझ्या अनुभवाची गोष्ट. या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, तुम्ही कृती करणारे व्हा. तुम्ही देवाची प्रार्थना अशी करा की सर्व काही देवावरच अवलंबून आहे, आणि प्रयत्न असे करा की सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो. तुम्ही फक्त बंद दरवाजाकडे बघत बसू नका. मोठ्या स्वप्नांची सुरुवात नेहमी छोटी असते. आपल्याला अनेक गोष्टी सोडून देता यायला हव्यात. जगात अनेक गोष्टी अशा असतात ज्या सहजपणे सोडून देता येतात, पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. सोडून द्या दुसऱ्यांना सतत टोमणे मारणे. सोडून द्या दुसऱ्यांच्या सतत चुका काढणे. सोडून द्या दुसऱ्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे. सोडून द्या दुसऱ्याच्या संपत्तीची अभिलाषा ठेवणे. सोडून द्या दुसऱ्यांची कागाळी करणे. सोडून द्या दुसऱ्यांच्या दुःखात आपले सुख मानणे. सोडून द्या दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणे. सोडून द्या दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत राहणे. सोडून द्या दुसऱ्यांशी सतत स्पर्धा करत राहणे. सोडून द्या दुसऱ्यांची फालतू चौकशी करणे. सोडून द्या दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे. सोडून द्या तुमचा खोटा अहंकार. सोडून द्या सतत दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणे. एखाद्या व्यक्तीला तोंडावर न बोलता त्या व्यक्तीबद्दल मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ टीका टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हेही दाखवणे. सोडून द्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकांना कमी लेखणे. आपण आपल्या लबाडी स्वार्थी स्वभावाने लोकांना 1-2 वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा का लोकांना आपलं खरं स्वरूप समजलं की लोक आपल्यापासून दूर होऊ लागतात. तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगलं मिळेल, वाईट दिले तर आज ना उद्या वाईट मिळेलच. पहाटे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र सदैव आनंदात राहा.